राष्ट्रवादीतील अनेकांना आता विधान परिषदेचे वेध लागलेत. अनेक जण आश्वासनांवर तर काही जण आपल्या ताकदीनुसार विधान परिषदेवर जाण्याची मागणी पक्षाकडे करत आहेत. या रिक्त जागांसाठी चांगली चुरस लागणार असं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये साताऱ्याचे नेते शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्यात विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पहिल्या जागेसाठी चुरस दिसणार आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे विधानसभेला विजयी झाल्यामुळे त्यांची विधान परिषदेची जागा रिक्त झाली आहे. ही जागा राष्ट्रवादीकडे असून या जागेवर कोणाची वर्णी लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या जागेसाठी राष्ट्रवादीकडून साताऱ्याचे नेते शशिकांत शिंदे आणि स्टार प्रचारक अमोल मिटकरी इच्छुक आहेत. दोन्ही नेते राष्ट्रवादीसाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. दरम्यान अजित पवार यांनी आधीच विधान परिषदेची रिक्त होणारी पहिली जागा अमोल मिटकरी यांना देणार असल्याची घोषणा केली. खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यामुळे मिटकरी यांच्या आमदार होण्याच्या आशा पल्लवीत झाल्यात. त्याचवेळी या जागेसाठी शशिकांत शिंदे यांचाही विचार होत आहे. शिंदे हे शरद पवारांचे विश्वासू मानले जातात. साताऱ्यातील दोन्ही राजे भाजपमध्ये गेले असताना शशिकांत शिंदे यांनी एकाकी झुंज देत पक्षाच्या विजयासाठी लढा दिला होता. मात्र ते स्वतः थोड्या फरकाने पराभूत झाले. शशिकांत शिंदे यांचा पराभव शरद पवार यांच्यासाठी त्रासदायक होता. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या विजयी सभेसाठी सातारला जाणे देखील पवारांनी रद्द केले होते. त्यामुळे शिंदे सभागृहात असावे अशी पवारांची इच्छा दिसते. तर अजित पवार यांनी निकाल लागताच पराभूतांना विधान परिषद मिळणार नाही हे स्पष्ट केलंय. मात्र शरद पवारांच्या मर्जीतील असल्यामुळे शिंदे याला अपवाद ठरू शकतात. मात्र ऐनवेळी काहीही घडू शकते. अर्थात या जागेसाठी मिटकरींना आमदार करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शब्द चालणार की शरद पवारांची निष्ठा शशिकांत शिंदेंना कामी येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.